दोन मिनिटं सभापती नको, दोन मिनिटं नको, चला संपू. सभापती महोदय, रेकॉर्ड ब्रेक भाषण केले आज, 10 मिनिटं बोललात पहिल्यांदा. सभापती महोदय, शासन आपल्या दारी ही योजना राबवली जाते नाशिक जिल्ह्यामध्ये. शासन आपल्या दारी या खऱ्या अर्थानं आमच्या मंत्री महोदयाला विनंती करू इच्छितो का, आमच्या निफाडचा एक शेतकरी होता, त्यांनी सांगितलं मी शासन आपल्या दारी ते नाशिकला आले असताना सभापती महोदय त्यांनी मीडियानेवाल्याने विचारलं त्यांना का कशाला आले, ते म्हणे आम्हाला घेऊन आले, आम्हाला 500 रुपये दिले आणि आम्ही विचारलं तर आम्हाला फॉर्म भरायचं, ते दुसऱ्या टेबलवर जा. मग त्यांनी सांगितलं की 99% काही काम झालेलं नाही, शासन आपल्या दारी जो काही खर्च होतोय तो कदाचित शेतकऱ्याला जर दिला तो शेतकरी तरी समाधान होईल. म्हणून मी आपल्याला विनंती करतो सभापती महोदय, महाविकास आघाडीच्या सरकारने सरकार काळात आपल्या कामं दिली ती स्थगिती अद्याप उठवली नाही. मंत्री महोदयाला विनंती करू इच्छितो का जी स्थगिती आहे ती लवकर उठावी अशी मी नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांच्या निवडणुका लवकर घ्यावं ही विनंती करतो. सभापती महोदय, रोजगार देण्याची संधी असताना राज्यातील विविध विभागात रिक्त असलेले 2,40,000 जागाची भरती कधी करणार अशी मी नम्र विनंती करतो. विशेषतः म्हणजे सभापती महोदय, मनमाड औरंगाबाद परभणी रेल्वेच्या दुपदरी कामास सुरुवात कधी करणार? शेवटी एकच वाक्य, शेवटीच सभापती महोदय, वटला होता तो चेक आहे, शिजला होता तो केक आहे, उत्तम बोलतो नेक आहे, कृषी मंत्री नेते अनेक असतील मात्र कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे हे सर्वांमध्ये नंबर एक आहे. एकदम एकदम सुप्रीम कोर्टाच्या निकालासारखं त्यांचं संपूर्ण भाषण आहे त्यामुळे.